पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील भगत चाळीमध्ये माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश भिनेदार यांच्या सौजन्याने शौचालय बांधण्यात आलं असून त्याचे लोकार्पण ॲडव्होकेट प्रकाश भिनेदार यांच्या हस्ते सोमवारी झाले. पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार पनवेल महापालिका स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आणि माजी नगरसेवक प्रकाश भिनेदार यांच्या सौजन्याने भगत चाळीमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलं आहे. या शौचालयाचे लोकार्पण सोमवारी ॲडव्होकेट प्रकाश भिनेदार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, प्रभाग समिती ड च्या माजी सभापती माजी नगरसेविका सुशीला घरत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष श्याम साळवी, संजय जाधव, भाजप अनुसूचित जाती मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रावसाहेब खरात, भाजप उत्तर रायगड जिल्हा झोपडपट्टी सेल संयोजक राहुल वाहुळकर, बाळा जाधव, जरीना शेख, अशोक आंबेकर, आनंद जाधव, अमोल लहाने, बाळा जाधव, अनिल साळवी, राजू झिरे, विनोद बोदडे, विजय झिरे, हिरा आत्रम, गोपाल पठ्ठे, गणेश जाधव, उमेश कांबळे, सागर जाधव, अनिकेत खरात, सनी साळवे, अजय पवार, जरीना शेख, कविता गुप्ता, सोनाली महाडिक, सुनीता सकपाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आपल्या विनंतीनुसार या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करून हे 2 सीटचं शौचालय या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, तर त्याची स्वच्छता राखावी आणि कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही अशा पद्धतीतलं आपण या ठिकाणी त्याचा वापर करावा अशा पद्धतीत आपल्याला सगळ्यांना इथल्या स्थानिक नागरिकांना विनंती आहे. या वसाहतींमधली जी काही कामं असतील ती कामं चारी आणि 3 बाजूच्या नगरसेवक सन्माननीय अजय बैरा, चारुशीला घरत आणि तेजस कांडवे यांच्या समवेत आम्ही चारी नगरसेवक या वसाहतींमधल्या नागरिकांना सातत्यानं कोणत्या कारणाने ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. हाच इथून जो रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता आहे, अनेक वर्षांपासून कधीच झालेला नव्हता, होत नव्हता. कोणता आहे, सिडकोची जागा आहे, रेल्वेची जागा आहे, महापालिकेची जागा आहे, काहीही याचं क्लेरिफिकेशन होत नव्हतं. तरी देखील अनेक वेळा महासभांमध्ये विषय काढून स्वतः कमिशनर साहेबांना या ठिकाणी जागेवर आणून दाखवलं. माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे देखील स्वतः या ठिकाणी जागेची पाहणी करण्यासाठी आले आणि त्यांच्या माध्यमातून हा रस्ता नवे होणार नव्हता तो या ठिकाणी करून दिला आणि आपली गैरसोय या ठिकाणी जी होत होती ती दूर केली. दररोज या रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणारे नागरिक, हजारो नागरिक या ठिकाणी ये जा करत होते आणि इथला रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीत नव्हता, तो चांगल्या पद्धतीत डांबरीकरण करण्याचं काम आम्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 50 नंबर बसस्टॉप असेल, छोटे सभागृह असेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे पथदिवे आहेत ते सगळ्या ठिकाणी पथदिवे लावण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी बोरिंग लावलेले आहे. आताच 9 बोरिंगचं सँक्शन कमिशनर साहेबांनी दिलेलं आहे आणि आपल्या प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी बोरिंग या ठिकाणी लागणार आहे. याचं हे सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतो. त्याचबरोबर समोरचं गटर जे आहे की गटराच्या लाईनीमध्ये सगळं पाणी वाहत होतं आजूबाजूला, परंतु ते गटर आम्ही या ठिकाणी बांधलं की पाणी बरोबर गटरातूनच जाईल आणि त्याची देखभाल इथल्या आपल्या कार्यकर्त्यांनी केली, जबाबदारी घेतली, बांधकाम केलं आणि आता व्यवस्थितरित्या ते आहे. भुजबळ साहेबांच्या माध्यमातून बाजूचा गटर देखील त्याची देखील या ठिकाणी मागेच एक महिन्यापूर्वी आपण तिथलं उद्घाटन केलं आणि अशा पद्धतीतली सातत्यानं कामं आपल्या वसाहतीमधून घेत आहोत. वसाहतीमधल्या काही अंतर्गत गल्ल्या आहेत की तिथं काँक्रिटीकरण करणं किंवा पेवर ब्लॉक बसवणं असे 3-3 लाखाची कामं, याच्यापूर्वी आपण 25 लाखाची कामं झाली आणि आता मला सांगायला अभिमान वाटतो की परत काही आपल्या वसाहतीमधल्या नागरिकांची मागणी होती की आमच्या गल्लीमध्ये काही पेवर ब्लॉक लागले पाहिजेत किंवा सिमेंट आपलं काँक्रिटीकरण झालं पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो की सातत्यानं महापालिकेमध्ये कमिशनर साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून, माननीय बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून 15 लाखाची परत कामं आपण या ठिकाणी काढलेली आहेत आणि जी कामं ज्या ठिकाणी कामं जी आपली मागणी होती की इथं काँक्रिटीकरण झालं पाहिजे किंवा पेवर ब्लॉक लावले पाहिजेत ते आता लवकरच आपल्याला त्या ठिकाणी कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. म्हणजेच गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वसाहतींमध्ये काही सुविधा होत नव्हत्या, त्या 5 वर्षाच्या याच्यामध्ये
कालावधीमध्ये आणि आता 1-1.5 वर्ष जो पुढे ढकललेला आहे याच्यामध्ये अनेक प्रकारची जी शक्य आहे ती सातत्यानं आम्ही सगळे नगरसेवक पाठपुरावा करून ती भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय परेश ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. बाकीचा राहिला जे काही आपल्या काही समस्या असतील त्याही आपण कधीही सांगा, ते आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करू. मात्र हे जे काम सरळ होत आहे ते भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य नगरसेवक म्हणून आम्ही ते आपली एक जबाबदारी म्हणून आणि कर्तव्य म्हणून आम्ही करत आहोत. आपलाही अशाच पद्धतीतला आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना सातत्यानं सहयोग राहावा अशा प्रकारची मी या ठिकाणी आपणाला विनंती करतो.